नमस्कार मित्रांनो, मी संदीप भडगावकर पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो माझ्या कवितेची गोष्ट या सिरीजमध्ये। अशी घडते माझी कविता, तुम्ही ऐकली असेलच। तर त्या सेम कन्सेप्टवर म्हणजे माझी फेसबुकवरची कविता वाचून एका कलीगने मला विचारलं होतं की कविता छान आहे पण तुझीच आहे का म्हणून। तर त्या दिवशी मला ही कविता सुचली होती। माझी कविता माझ्यासाठी काय आहे आणि ती कशी होते यावरच कवितेचं नाव आहे माझी कविता। माझी कविता हे माझे प्रतिबिंब आहे। माझी कविता हे माझे प्रतिबिंब आहे। कधी वृक्ष वाळवंटापरी कधी वेडावलेली भावना ओली चिंब आहे। खेळताना शब्दांशी कधी शब्द माझे हसतात कधी रुसतात। खेळताना शब्दांशी कधी शब्द माझे हसतात कधी रुसतात। हसत खेळत रुसत फसत कवितेच्या सुंदर पंक्तीत जाऊन बसतात। मग कधी कधी मनातलं मनात राहून कविता घडते। मग कधी कधी मनातलं मनात राहून कविता घडते। कधी कुणाची वाट पाहून कविता घडते। कधी न विसरणारं आठवून कविता घडते। कधी अश्रूंना डोळ्यात परत पाठवून कविता घडते। कधी काही बघून कधी न जगता कधी कविता जगून कविता घडते। खरंच माझी कविता हे माझे प्रतिबिंब आहे। कधी वृक्ष वाळवंटापरी कधी वेडावलेली भावना ओली चिंब आहे। कधी वृक्ष वाळवंटापरी कधी वेडावलेली भावना ओली चिंब आहे। धन्यवाद।